प्रसार माध्यमांनी निपक्ष पत्रकारिता करावी असं आवाहन कुलगुरू डॉक्टर बी ए चोपडे यांनी केलं आहे. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ते बोलत होते. डिझाईन ऑफ रिकन्स्ट्रक्शन लिटरेचर जर्नालिझम अँड पॉलिटिकल कल्चर या विषयावर मौलाना आझाद अब्दुल कलाम संशोधन केंद्रात आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना कुलगुरू चोपडे यांनी प्रसार माध्यमांनी एकतर्फी पत्रकारिता करू नये, वृत्तांकन करताना दोन्ही बाजूंचा विचार करावा असे आवाहन केले. यावेळी महापौर त्र्यंबक तुपे यांनी महापालिकेचे मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्र विद्यापीठाशी संलग्न केल्यास विद्यार्थ्यांना संशोधनासाठी याचा फायदा होऊ शकेल असेही सांगितले. कार्यक्रमास इदाहू इस्टेट युनिव्हर्सिटी अमेरिकेचे प्रोफेसर अॅलन जॉन्सन, UGC चे माजी संचालक डॉक्टर ए जी खान, डॉक्टर आर एस धामस्कर यांची उपस्थिती होती. मौलाना अब्दुल कलाम आझाद चेअर UGC लोकसेवा एज्युकेशन सोसायटी लिटररी असोसिएशन विद्यापीठाचा वृत्तपत्र आणि जनसंवाद विभाग डॉक्टर रफिक झकेरिया कॉलेज ऑफ वुमेन्स यांच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.